मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त शुभम तुमचं स्वागत करतो इंडियाच्या पहिल्या मराठी फिटनेस अँड ग्रूमिंग चॅनल SSD फिटनेस मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या नवीन उपक्रमाला मराठी फिटनेस चॅनलला इतका चांगला प्रतिसाद दिला त्यासाठी धन्यवाद। तर मित्रांनो, तुमच्या इतक्या मोठ्या रिक्वेस्ट नंतर मी आता घेऊन आलोय फॅट लॉस डाएट, पहिला मराठी फॅट लॉस डाएट। तर मित्रांनो, आज आहे आपलं, आज आपण मराठी फॅट लॉस डाएट वर व्हिडिओ करणार आहोत। असा डाएट की जो कोणत्या पण हॉस्टेलवर राहणाऱ्या स्टुडंटसाठी आणि जे घरी राहतात त्यांच्यासाठी पण क्लिअरली अवेलेबल असेल, कुठेही त्यांना जास्त फॅन्सी न आयटम वापरता इझिली अवेलेबल असा डाएट आपण आज तुमच्यासाठी देणार आहोत, फॅट लॉस डाएट। तर त्याआधी तुम्हाला एक गोष्ट समजून घेणं जरुरी आहे। तर मित्रांनो, मी आज एक रेफरन्स म्हणून एक 5.5 हाईटचा मुलगा घेणार आहे, त्याचं वेट असेल 70 ते 75 आणि त्याचं बॉडी परसेंट फॅट परसेंटेज असेल 20 ते 25%। तर मित्रांनो, ह्या रेफरन्स घेतलेला आहे। तर ह्या रेफरन्सनुसार मी त्याच्या मेंटेनन्स कॅलरी येतात 2200 ते 2300 मेंटेनन्स कॅलरी येतात। तर मित्रांनो, मेंटेनन्स कॅलरी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगून देतो की मेंटेनन्स कॅलरी म्हणजे, तर ज्या माणसाला सध्याचं वेट जे आहे, समजा त्याचं 70 वेट आहे, तर त्याला जे वेट कंटिन्यू मेंटेन करायसाठी लागणाऱ्या ज्या रोजच्या कॅलरीज असतात त्या म्हणजे मेंटेनन्स कॅलरी। तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या मेंटेनन्स कॅलरी जाणून घेऊ शकता, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही तुमचे हाईट वेट आणि एज टाकून तुम्हाला तुमच्या मेंटेनन्स कॅलरी भेटू। आज आपण रेफरन्स म्हणून 5.5 हाईटचा एक मुलगा घेतलेला आहे, त्याचं वेट आहे 70 to 75 kg आणि त्याचा बॉडी फॅट परसेंटेज असणार 20 ते 25% मध्ये। तर मित्रांनो, त्याच्यासाठी हा फॅट लॉस डाएट आहे। तर ह्यानुसार त्याच्या मेंटेनन्स कॅलरी येतात 2200 calories, त्यानुसार आजचा मी डाएट बनवलेला आहे 2200 calories। तर तुम्ही जसं की मेंटेनन्स कॅलरी तुमच्या जाणून त्याच्यावर त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता। तर मित्रांनो, फॅट लॉससाठी आपल्याला 2200 calories फॅट लॉससाठी आपल्याला प्रोटीन ठेवायचं आहे 150 ग्राम आणि कार्ब्स ठेवायचे 150 ग्राम आणि फॅट ठेवायचे नियर अबाउट 60 ग्राम 60 ग्राम। तर मित्रांनो, तर चालू करूयात। पहिला जो दिवसाचा तुमचा मील असेल तो असेल ब्रेकफास्ट। तर ब्रेकफास्ट साधारण करून 8.5 ते 9 दरम्यान सगळेजण करतात, तर त्यानुसार तुम्हाला घ्यायचे 40 ग्राम ओट्स घ्यायचे। ओट्स कुठे पण तुम्ही गरम करू शकता, फक्त गरम पाण्यात तुम्हाला ओट्स टाकायचे आहेत, ते तुम्ही इझिली बनवू शकता तुमच्या हॉस्टेलवर। आणि सेकंड तुम्ही घेऊ शकता त्याच्या जागी कॉर्नफ्लेक्स घेऊ शकतात, कॉर्नफ्लेक्स घेऊ शकतात दुधामध्ये, आणि ओट्स पण तुम्ही दुधामध्ये घेऊ शकतात लो फॅट मिल्क मध्ये। तर मित्रांनो, सेकंड आहे तुम्हाला एक बनाना घ्यायचा आहे, त्यासोबतच 40 ग्राम ओट्स, त्याच्यासोबत एक बनाना आणि प्रोटीनसाठी 5 एग व्हाईट्स बॉईल केलेले तुम्ही कुठेही भेटू शकतात बॉईल करून, नाहीतर तुम्ही तुमच्या मेसवाल्याला पण सांगू शकतात बॉईल करून द्यायसाठी, तर इझिली अवेलेबल आहे 5 एग व्हाईट्स घ्यायचे। तर मित्रांनो, घ्यायचे तुम्हाला 40 ग्राम ओट्स, एक बनाना आणि 5 एग व्हाईट्स। तर त्याचे पूर्ण हे होतात, त्याच्यात तुम्हाला येतात 20 ग्राम, साधारणतः 20 ग्राम प्रोटीन, 40 ग्राम कार्ब्स आणि 2 ग्राम फॅट। तर मित्रांनो, हे तर झालं ब्रेकफास्ट। मित्रांनो, तुम्हाला कन्फ्युज न होण्यासाठी मी स्क्रीनवर हे ब्रेकफास्ट पूर्ण कंटेंट टाकतोय, तर तुम्ही व्हिडिओ वॉच करून तिथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपला दिवसाचा दुसरा मील आहे तो म्हणजे सेकंड म्हणजे लंच। लंच मध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं हे नीट लक्षात घेऊन घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला घ्यायचं एक बाउल राईस किंवा 2 रोटी घेऊ शकता तुम्ही, एक तर एक बाउल राईस घ्या, नाही तर मग 2 पोळ्या घ्या, 2 रोटी घ्या, त्यासोबतच तुम्हाला 10 एग व्हाईट्स घ्यायचे, 10 एग व्हाईट्स। जे हॉस्टेलवर स्टुडंट राहतात त्यांनी 10 एग व्हाईट्स घ्या, जे घरी राहतात त्यांना इझिली अवेलेबल होऊ शकतं चिकन वगैरे, ते त्या जागी 150 ग्राम चिकन ब्रेस्ट घेऊ शकतात, चिकन ब्रेस्ट। तर मित्रांनो, चिकन ब्रेस्ट, आणि जे वेज विद्यार्थी आहेत तर त्यांनी 100 ग्राम पनीर घ्यायचं, त्यासोबतच 50 ग्राम किडनी बीन्स म्हणजे राजमा घ्यायचे 50 ग्राम, तसंच तुम्हाला 50 ग्राम चिक बीन्स म्हणजे काबली चणे घ्यायचे, जे मोठे चणे येतात व्हाईट चणे ते तुम्हाला घ्यायचे। तर मित्रांनो, याचा पण मी स्क्रीनवर टाकून देतो पूर्ण कंटेंट, ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। आणि ह्याचे तुम्हाला मायक्रोज होतात, यामध्ये तुम्हाला 50 ग्राम कार्ब्स भेटतात, 40 ग्राम तुम्हाला प्रोटीन भेटतंय आणि 20 ग्राम फॅट भेटतंय। तर मित्रांनो, हे झालं लंच। मित्रांनो, आपल्या दिवसाचा तिसरा मील म्हणजे तो आहे प्री वर्कआउट। प्री वर्कआउट म्हणजे साधारणतः तुम्ही संध्याकाळी जात असाल जिमला तर ते प्री वर्कआउट येईल, नाहीतर तुम्ही सकाळी जिमला जात असाल तर तो तुमचा संध्याकाळचा स्नॅक्स होऊन जाईल। तो म्हणजे त्यात तुम्हाला 2 बनाना घ्यायचे,
किंवा कोणतं पण दुसरं फ्रूट घेऊ शकतात तुम्ही दोन, आणि प्लस तुम्हाला 5 एग व्हाईट्स घ्यायचे, म्हणजे 5 एग व्हाईट्स तुम्हाला घ्यायचे बॉईल केलेले, तर त्याचे मॅक्रोज होतात 20 ग्रॅम तुम्हाला कार्ब्स भेटते, 20 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन भेटते, आणि सोबतच 2 ग्रॅम तुम्हाला फॅट भेटते. तर मित्रांनो हे झालं प्री वर्कआउट. प्री वर्कआउट म्हणजे तुम्हाला 1 घंट्याच्या ते 1.5 घंट्या आधी घ्यायचंय. तर मित्रांनो आता गोष्ट करूयात आफ्टर वर्कआउट, म्हणजे जिम सेशन लगेच झाल्या झाल्या तुम्हाला काय घेऊ शकतात. तुम्ही एक तर घेऊ शकतात 1 स्कूप ऑफ व्हे, व्हे प्रोटीन तुम्ही जर का घेण्या क्षमता असेल तर तुम्ही 1 स्कूप ऑफ व्हे घेऊ शकतात. त्यासोबत 1 बनाना खायचा आहे, 1 स्कूप व्हे आणि 1 बनाना. आणि जर का तुम्ही व्हे प्रोटीन घेऊ शकत नसाल तर तुम्हाला 6 एग व्हाईट्स घ्यायचे आहेत, 6 एग व्हाईट्स. आणि जर का तुम्ही व्हेज असाल आणि तुम्ही व्हे प्रोटीन पण घेत नसाल आणि एक पण खात नसाल तर तुम्हाला 300 ग्रॅम लो फॅट मिल्क घ्यायचे, कमी फॅटचं असलेलं दूध घ्यायचे. तर मित्रांनो ह्याच्या कॅलरीज आहेत तुम्हाला 10 ग्रॅम कार्ब्स भेटतात, 25 ग्रॅम प्रोटीन भेटतंय आणि तुम्हाला 4 ग्रॅम पर्यंत फॅट भेटून जाईल. तर मित्रांनो ही झाली आफ्टर वर्कआउटची गोष्ट. तर आता लास्ट तुमचं मील आहे दिवसाचं, ते म्हणजे डिनर, म्हणजे रात्रीचं जेवण तुम्हाला. तर त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे मित्रांनो 2 रोटी 2 पोळ्या घ्यायच्या आहेत, 2 पोळ्या घेऊ शकता तुम्ही, आणि सोबतच 6 एग व्हाईट्स घ्यायचे आहेत, प्लस तुम्हाला 1 पूर्ण होल एग घ्यायचं, म्हणजे तुम्हाला 6 एग व्हाईट्स घ्यायचे आहेत आणि 1 पूर्ण होल एग म्हणजे योग सोबत पिवळ्यासोबत तुम्हाला पूर्ण खायचं आहे. आणि तुम्ही जर का चिकन अफोर्ड करू शकत असाल किंवा चिकन तुम्ही बनवू शकत असाल तर 150 ग्रॅम चिकन घ्यायचे, एक तर तुम्ही 6 एग व्हाईट्स प्लस 1 पूर्ण होल एग किंवा मग 150 ग्रॅम चिकन ब्रेस्ट घेऊ शकता आणि सोबतच 2 पोळ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला. तर ह्याचे तुम्हाला मायक्रोज भेटतात, 40 ग्रॅम कार्ब भेटते, 40 ग्रॅम प्रोटीन भेटते आणि फॅट तुम्हाला 20 ग्रॅम भेटते. तर मित्रांनो हा झाला आपण पूर्ण दिवसाचा एकदम कमी बजेट मधला फॅट लॉस डाएट, जो मराठी माणसाने तुमच्यासाठी बनवला आहे आणि तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतो. तुम्ही कुठल्या पण छोट्या गावात असले तरी तुम्हाला भेटू शकतो. तर पूर्ण तुमचे हे मिल्सचे तुमचे मायक्रोज होत आहेत, प्रोटीन 150 ग्रॅम होत आहे, कार्ब्स 150 ते 60 ग्रॅम होत आहे आणि फॅट तुम्हाला 50 ते 60 ग्रॅम, म्हणजे तुम्ही ते तेल वगैरे वापरता ते पण त्याच्यात येऊन जातं. तर मित्रांनो तुम्हाला सांगतोय चिकन वगैरे सगळं तुम्हाला कमी तेलात बनवायचं आहे. तर मित्रांनो हे तर झालं तुमच्यासाठी फॅट लॉस डाएट सर्वात कमी बजेटमधला हॉस्टेलर्ससाठी आणि सगळे जे घरी पण राहतात त्यांच्यासाठी. तर मित्रांनो हो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. मराठी चॅनल आहे, आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे, तुम्ही नक्की शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तरच मला वाटेल तुम्ही माझा सपोर्ट करताय आणि आतापर्यंत तुम्ही सपोर्ट करतच आलेला असाल. प्लीज सपोर्ट करा, नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा, खाली लाल कलरचं बटन आहे तोडून टाका पूर्ण बटन आणि सबस्क्राईब झालं पाहिजे. टिल देन ईट क्लीन स्लीप वेल वर्कआउट हाय.